अमृत कासार स्वमारा संसाराक अंतरले, त्यांच्या कुडीचेर शांतीने स्मशानभूमीत मंगळारा निमाणे संस्कार झाले. ॲडवोकेट अमृत कासार हे एलएलएम जेव्हा झाले त्यावेळेचेर हा जेलात आशिल्लो, आणीबाणीच्या विरुद्ध सत्याग्रह करून जेलातल्यानच माझा पत्रव्यवहार अमृत कासारांकडेन चालू आशिल्लो. ह्या मनशाचं पिंड हो सामाजिक पिंड असा हे त्यांनाच कळटाले. शिक्षण सोपवून डिचोलीक आगमन जेव्हा झाले ताज्या नंतर भारतीय संस्कृती मंडळ नावाची एक संस्था आम्ही दोघांनी मिळून सुरू केली. त्यांनाच्या आम्ही बरोबर काम करपाक लागले. अनेक लोकांशी सामाजिक बांधिलकी आशिल्ले, विचार त्यांचे जे आशिल्ले हे खूप जुळणारे आशिल्ले, त्यामुळे समाजातल्या सर्वस्पर्शी अशा प्रकारचे संबंध अमृत कासारांचे उरले. तळागाळातल्या सामान्यांच्या प्रश्नांची जाण असली आणि संबंध आयुष्यान त्यांच्यानी प्रत्येक अशा गोष्टीक न्याय दिवपाचा प्रयत्न केलो की जे दुर्लक्षित असतात, जे अडचणीन असतात, त्यांच्यो समस्या पुढे व्हरून कोर्टाच्या हजेर त्यांना सुटावो, त्यांचे हे सुटावो करपा खातीर ते सदोदीत वावुरले. 1992 संपूर्ण गोव्यामध्ये जो मागासवर्गीयांच्या विरोधात हायकोर्टामध्ये केस अपील झालेली, त्या केसमध्ये सरांनी या ठिकाणी गोव्याच्या जनतेला, गोव्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 15% जे रिझर्वेशन होतं त्यामुळे आम्हाला कोणीही आमची ह्या ठिकाणी हायकोर्टाच्या लेवलला केस घेत नव्हते, ती केस मागासवर्गीयतर्फे आमच्यातर्फे सरांनी माझे प्रयत्न करून, मी प्रयत्न करून सरांकडून ती केस लढवा असे त्यांना विनंती केली आणि त्यांनी आमची विनंती मान्य करून ती केस आम्हाला न्याय मिळेपर्यंत केस लढले. मया सारखल्याचा एक प्रश्न ज्या वेळार येतालो आणि हा सभापती असलो त्यावेळार ताणें मुद्दम येऊन म्हजेकडे ताजेर सोल्युशन नेमकें किदें आसा, खंयच्या सेक्शनान मातसो जर बदल करीत जाल्यार तो प्रश्न सुटू शकता, हे जर ताणें म्हजे समोर विषय मांडलो त्यावेळार मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकरच आशिल्ले, त्यांच्या समोर हांवें दवरिल्लो आणि ताजो आमकां निर्णय करताना खूप उपयोग झालो. एक दिवचलकार म्हणून त्यांच्यांनी दिवचले खातीर खुबशी अशी सेवा केलेली आसा. मोठे कष्टाळू जीवन जगून त्यांच्यांनी कायद्याची पदवी संपादन केली आणि ही संपादन करताना त्यांच्यांनी या कायद्याच्या पदवीचो जो फायदो जो आसा तो जास्त करून गोरगरिबांक कुळान दिवपाचो पयलीपासून प्रयत्न केलो. वन ऑफ अ व्हेरी एरुडाईट अँड व्हेरी नॉलेजेबल पर्सन्स आणि डिबेट आणि इतर ही वॉज अ पब्लिक पर्सनॅलिटी आणि मला दिसतं ते आम्ही मनान दवरपा जाय. हीज लॉस इज अ ग्रेट लॉस फॉर गोवा. जय जय बहुजन समाजाचे अन्याय जाता थंय कोर्टान समर्थपणान अमृत कासार रावलो आणि दुर्दैवान आज ते आमचे मदीं ना. आम्ही खूप आमचो एक मोठो आधार धीर कसो आम्ही वगडान बसले असा. पुण्यान एक सामाजिक क्षेत्राक मोठी पोकळी निर्माण झाली इतले हांव म्हणून आमकां सगळ्यांकच सगळ्यांनी तांचो आदर्श घेवचो आणि फुडें वचचे. गोंयच्या समाजकरणात किंवा राजकारणात म्हणजे आपलो प्रभाव ताणें दाखयल्लो आणि पत्रकार सुद्धा वेगवेगळे न्यूजपेपर तांकां फोन करून विचारताले कसल्या एक लिगल विशयाचे तुमचे मन म्हणणे कितें आसा काय म्हणून, पण त्यावेळी तो आपलं ते मत दितालो आणि त्या दृष्टीन पळल्यार आणि निर्भीडपणे दितालो कोणाक बरे वसूं वाईट दिसूं. प्रुडंटा खातीर तुळशीदास चारी.